आम्ही सदांच म्हणतात की बेगिना बेगीन आमचे लोक जे बाहेर असतात ते येऊन जाय. गोवा ग्रीन झोनात पडिल्लो आहे, त्यामुळे गोवाक पहिली प्रायोरिटी दिवची, येलो काही उपाय बरे पडले. पण सरकार, केंद्र सरकार आपापल्या परीने प्रयत्न करीत. जवळ 3 बोटी काही राष्ट्रांनी धाडल्यात, त्यांच्या आमचे जे कोण थंय शिरकला त्यांना हाडपाक. हांवें काल एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीक पयर भरिला की परत जे श्रीलंके जवळजवळ 150 आमचे नागरीक आसात, तांकांय तशीच बोट धाडून बोटीन ते इंडियेक लागीं आसा आनी ते बेगीन पावूंक शकतात. अशें तरेचे आमचे प्रयत्न सुरू आसात. डिसिजन जे आहा, म्हाका दिसता 17 तारखेक ह्या संदर्भात एअरपोर्ट, खंयचो एअरपोर्ट ओपन करतले, हे करतले, डिसिजन सेंट्रल गव्हर्नमेंट. पण वाय अदर एअरपोर्ट्स आर अलाउड टू ओपन एंड ओनली नॉट गोवा? आमची परिस्थिती अदर एअरपोर्ट आम्ही पळयले जाल्यार बाकी कंट्री किती, अमेरिके किती, तुमकां खबर आसा. नो, इन द कंट्री आय एम टॉकिंग अबाउट, बाकी खंयचे एअरपोर्ट उघडे अशें म्हणटा की त्यांच्या आयटीनरीचे? नो नो नो, खंयचेच एअरपोर्ट उघडे पळोवना, उघडे जातल्या सगळे हातूंच्यान, इवन ग्रीन झोनाचे पयली जातले. आणि त्यामुळे सरकार ताजेर बरें डिसिजन, जाय तशें डिसिजन घेतलो अशें म्हाका दिसता. त्यामुळे 17 तारखे नंतर हो डिसिजन क्लियर जातलो अशें एअर इंडियाची फ्लायट्स तयार केल्ली आसात ह्या लोकांक हाडपाक. त्यामुळे लोकांचो असो व्यास आसा की तुम्ही चार्टर फ्लायट कित्याक अलाव करिना, तोय विषय आमी सरकाराकडे दवरले आसा. जर चार्टर फ्लायट केल्यो जाल्यार इल्लेशें हें जालें, पूण आमकां हें सगळें खंय तरी विचार करून करचें पडटलें. कित्याक जी हिंदुस्थानाक जी परिस्थिती आसा, गोंय सारखी परिस्थिती सगळे कडेन जावंक जाय, हें जर आमी अशें सगळ्याचो विचार करून म्हाका दिसता सरकार ताजेर योग्य ते डिसिजन घेतले. एनी अपडेट ऑन दीस कार्निका एन एंग्री? कार्निका एंग्री अपडेट एक न्यूज आसा जे आमी इन्फॉर्मेशन काडिल्ले, ह्यो बोटी ज्यो आसात त्यो मुंबय हें करचे पेक्षा डायरेक्ट गोंयांत हाडपाचो प्रयत्न चालू आसा. सो आतां तेंकां बॉम्बे देंवचें ना, आनी गोंया MPT पोर्टार हाडपाचो प्रयत्न जाता अशें म्हाका भितरल्यान खबर कळिल्ली आसा. हें ऑफिशियली हांव म्हाजे कडेन ऑर्डर ना, परंतु अशें तरेचो प्रयत्न अधिक बरें पडटलें. काय परत मुंबय थंय क्वारंटाईन कर किंवा थंयच्यान बसी करून गोंयांत यो असो एक प्रयत्न म्हाका दिसता जाता.